शाळेत शिकायला जाणाऱ्या मुलांच्या बॅगेमध्ये कॉन्डम सिगारेट गर्भनिरोधक गोळ्या सापडल्यात एवढंच नाही तर पाणी पिण्याच्या बॉटलमध्ये दारू आढळलीये ही ऐकून धक्का बसला ना कर्नाटकच्या बेंगळुरूमध्ये हा प्रकार समोर आलाय त्याचं झालं असं की ही मुलं लपवून आपल्या दप्तरामध्ये मोबाईल आणत असल्याची तक्रार शिक्षकांना मिळाली होती त्यामुळे शाळा प्रशासनाने या मुलांच्या बॅगा चेक करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला या मुलांच्या बॅगेमध्ये लाइटर सिगारेट व्हाईटनर आढळून आलं या सोबतच गर्भनिरोधक गोळ्या कॉन्डम आणि दारू आढळून आहे या सगळ्या नंतर या मुलांवर काय कारवाई करायची असा प्रश्न समोर आला परंतु शाळा प्रशासनाने या मुलांवर कुठलीही कारवाई न करण्याऐवजी या मुलांना सस्पेंड न करण्याऐवजी या मुलांचं काउन्सिलिंग करण्याचा निर्णय घेतलाय त्याचबरोबर या मुलांच्या पालकांना या मुलांशी मनमोकळेपणाने बोलण्यास सांगितलं या मुलांची समजूत काढण्यास सांगितलंय शाळा प्रशासनाने काही विद्यार्थ्यांना दहा दिवसांच्या सक्तीच्या सुट्टीवर सुद्धा पाठवलंय या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं या मुलांना जी शिक्षा देण्यात आली आहे ती योग्य आहे का